संतेचा आणि बंधुत्वाची शिकवण करून देणारे तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध गरिबीची चटके सहन करून मनुवाद्यांची चटके सहन करून काळजाच्या रक्तजन्य आपल्या लेखणीला पाजलं आणि या लेखणीतून भारताच्या संविधान लिहिले आणि या भारताच्या संविधानातून तमाम बहुजनांचा उद्धार केला असे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ माझ्या रयतेला जर कणभर कशीस पडली तर मला मनभर वेदना होता लक्षात ठेवा रयत राजा करिता नाही तर राजा रयतीं करिता असतो असे आपल्या अधिकाऱ्यांना निश्चून सांगणारे लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज माता रमाई माता भीमाई माता आईलाई माता जिजाई माता सावित्री अशा या सर्व महामातांना व थोर पुरुषांना नतमस्तक होऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। नमस्कार, माझे नाव विजय शहादेव दळवी, माझा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन। मित्रांनो, 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्वान वीरपुत्र मिळाला ज्याने स्वतःच्या पराक्रमानं शौर्यानं धाडसानं जिद्दीनं नवत्याचं होतं आणि भात्याचं नवत करून मुठभर मावळ्यांच्या द्वारावर या महाराष्ट्र भूमीत भगवा फडकला असे हे महाराजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। शिवनेरीवर कपांचा गडगडच झाला, सनई चौघडे वाजू लागले, सारे आनंदी आनंदी वातावरण पसरले, भगवा अभिमानानं फडकू लागला, सह्याद्री आकाशाच्या उंचीनं दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागला, अवघ्या दख्खन मंगलमय झालं आणि एक आरोळी सह्याद्रीच्या कड्याकोपऱ्यात गुंडली, अरे माझा राजा जन्माला आहे, माझा शुभ जन्माला आहे, दीनदलितांचा एक ऐवर जन्माला आहे, दुष्टांचा सहाय जन्माला आहे, माझा राजा जन्माला आहे, माझ्या राजाचे गुणगान गावं तेवढं थोडंच, अरे जय वाईट खेळण्या भागण्याचे असते त्या वयात माझ्या शिवराय हातात तलवार घेतली, अश्वरोहण गजारोहण भाला दानपट्टा बहुयुद्ध अशा दुर्गम शत्रू प्रदेशातून निष्ठून जाण्याची कला अशा विविध कला त्यांनी शिकल्या, हे सर्व कशासाठी तुम्ही कधी विचार केलाय का? कारण माझ्या राजाला जाणीव होती गोरगरीब जनतेची, माझ्या शिवबाला जाणीव होती रयतेचं रक्षण करण्याची आणि या मागे शिकवण होती राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंची। मित्रांनो, या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोणते, कारण जन्मताच इथली माती प्रत्येकाच्या मनामध्ये शिव छत्रपती शिवाजी नावे करून ठेवलेलं आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज कोण? तर वयाच्या 15 वर्षी स्वतंत्र महाराष्ट्राचे स्वप्न आपल्या उराशी बाळगत चार मावळ्यांच्या जोरावर हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधणारा व आपल्या चतुर व चाणाक्ष बुद्धीने गणिमा गावात खेळत भल्या भल्याला पाणी पाजणारा राजा म्हणजे शिव छत्रपती शिवाजी महाराज। सह्याद्रीच्या कड्याकापऱ्यालाही पाजर फुटेल, डोंगर मात्यालाही घाम फुटेल आणि झाडे झुडपेही चारतील अशा हर हर महादेव लगलगलकरीने अव्या शत्रुतील धडकी भरायची ही गगनभेदी लगलकरी ज्यांच्या धामधुमीत नांदत होती तो रयतेचा राजा म्हणजे शिव छत्रपती शिवाजी महाराज। म्हणून छत्रपती शिवाजी नव्हे भारतात नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे। शिवबाचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात पडलेल्या महाराष्ट्राच्या मातावधून प्रकाशाची किरण पोहोचू लागले। वयाच्या 15 वर्षी काही विश्वासू मावळ्यांना जमून शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली। गुलामगिरी नको, आता गड्यांनो आपला मार्ग ठरलाय, आपल्या ध्येयासाठी आपण झटायचे, यासाठी प्राण अर्पण करायलाही मागे पुढे पाहायचे नाही आणि आपले ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य। उठा, या रायरेश्वराला साक्षी ठेवून आपण प्रयत्न करू। संपूर्ण मंदिर शिवरायांच्या शब्दाने घुमू लागले। सर्व मावळ्यांनी निश्चय केला, जगायचे तर शिवरायांसाठी आणि शिवरायांसाठीच मरायचे। शिवरायांनी मावळ्यांची अंतकरणे जिंकून घेतली। म्हणून मला एक मनाचं वाटते, एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योद्धा जो अन्याय विरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला आणि एक सामान्य माणूस ज्याने गुलामी ना करून स्वराज्याला जन्म दिला, स्वराज्याला जन्म दिला। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त काही स्वराज्य निर्मिती केली नाही तर त्यांनी अनेक लोकोपयोगी कार्य केले। त्यांनी गोरगरीब जनतेस मदत केली, परस्त्रीला माते समान मानले, सर्व धर्मांना समान मानले, अफजल खान शाहिस्ता खान यांच्यासारख्या बलाढ्य शत्रूला धडा शिकवला आणि रयतेला न्याय देणार आनंद देणारे आपले राज्य निर्माण केले। मित्रांनो, शिवराय जसे जसे मोठे होऊ लागले तसे तसे त्यांनी त्यांच्या पराक्रमांनी मुघलांना सळोखी पळ करून सोडले। काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून कितीही संकट आली तरी डगमगून न जाता त्यावर शिकापीने मात करत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली। मित्रांनो, मला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार खूप आवडतो, तो म्हणजे की एक लहान पाऊल लहान ध्येय प्राप्त करून देते आणि तेच लहान पाऊल नंतर विशाल ध्येय देखील प्राप्त करून देते। म्हणजेच ध्येय मार्गावर चालायचे आहे, ध्येय मार्गावर संकट देखील येतील पण न घाबरता न डबकता चालत राहायचे आहे, कारण एक लहान पाऊल विशाल ध्येय देखील प्राप्त करून देऊ शकते। आणि अशा या तेजस्वी सूर्याज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन 3 एप्रिल 1680 रोजी झाले, त्यांना माझे सच्चेत नमन। मित्रांनो, तेजरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य, त्यांचं जीवन, त्यांचा साहस, त्यांचा त्याग आपल्याला प्रेरणा देतात। म्हणून शेवट एवढं बोलेल की नाही पाहू शकलो आम्ही तुम्हाला हे आमचे पाप म्हणावे की दुर्भाग्य, नाही पाहू शकलो आम्ही तुम्हाला हे आमचे पाप म्हणावे की दुर्भाग्य, जन्माला आलो या कलियुगात नाही दिसू शकला आम्हाला तो स्वर्ग, नाही दिसू शकला आम्हाला तो स्वर्ग। अहो ज्या स्वर्गातले होते देव तुम्ही आणि तुम्हीच होता राज, ज्या स्वर्गातले होते देव तुम्ही आणि तुम्हीच होता राज, रयतेवर नजर उठवणाऱ्यांचा उतरवला होता तुम्ही माझ, रयतेवर नजर उतरवणाऱ्यांचा उतरवला होता तुम्ही माझ। अहो लाट झाले असतील की जखमा तुम्हाला वाहले असतील की रक्ताचे झरे, अहो लाट झाले असतील की जखमा तुम्हाला वाहले असतील की रक्ताचे झरे, आम्हाला तर तुमचा इतिहासच ऐकून राज अंगावर येता शारे, अंगावर येता शारे। अहो
पराक्रमी तुमचा इतिहास राज तो सुद्धा काहींनी बदलला. अहो पराक्रमी तुमचा इतिहास राज तो सुद्धा काहींनी बदलला. विठले तुमची तलवार आणली फक्त फोटो तेवढा जपून ठेवला, फक्त फोटो तेवढा जपून ठेवला. अहो राज तुमचा जन्मदिन तुमचा आम्ही दोनदा साजरा करतो. अहो राज तुमचा जन्मदिन तर इथे आम्ही दोनदा साजरा करतो. तुम्हीही बघून हसत असाल कोणी काय काय चालू करतो, कोणी काय काय चालू करतो. अहो स्मृती दिनी तुमच्या राज डोळ्यात येतं पाणी. अहो स्मृती दिनी राज तुमच्या डोळ्यात येतं पाणी. असं आमचं भाग्य तर भेट द्या पुढच्या जन्मी, तर भेट द्या पुढच्या जन्मी. एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एज्युकेशनल इन्फॉर्मेशन के लिए गूगल पर विद्या वार्ता सर्च करें. शैक्षणिक संवाद के लिए आगे आए, सब्सक्राइब करें विद्या वार्ता.